जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स एक सुवर्ण नक्की भेट द्या। कुडाळ पंचायत समितीच्या सभापती पदाची लॉटरी अखेर काँग्रेस मधून शिवसेनेत आजच प्रवेश केलेल्या नूतन आईर यांना लागली आहे। आज झालेल्या सभापती पदाच्या निवडीत अनेक नाट्यपूर्ण घडामोडीनंतर नूतन आईर यांची निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रवींद्र नाचणकर यांनी जाहीर केलं। आईर यांनी भाजपच्या स्वप्ना वारंग यांचा 11-7 मतांनी पराभव केला। उपसभापतीपदी शिवसेनेच्या जयभारत पालव यांची निवड झाली आहे। त्यांनी भाजपच्या गोपाळ हरबलकर यांचा 11-7 मतांनी पराभव केला। भाजपचे 2 उमेदवार फोडण्यात शिवसेनेला यश आलं। दरम्यान भाजपचे उरलेले सदस्य सुद्धा आम्ही पळवून आणू असं आमदार वैभव नाईक यांनी जाहीर केलंय। तर शिवसेनेनं त्यांच्या सदस्यांना डावलून नवीन पक्ष प्रवेश केलेल्या उमेदवाराला सभापती पद दिल्याची टीका रणजित देसाई यांनी केली आहे। कुडाळ पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी सकाळपासूनच बऱ्याच नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या। या पंचायत समितीत शिवसेनेचे 9 सदस्य आहेत, भाजपचे 2 तर काँग्रेसच्या तिकिटावर आलेले 7 सदस्य। पण नंतर राजकीय उलथापालथीनंतर काँग्रेसचे सदस्य भाजपमध्ये सामील झाल्यानं भाजपची संख्यासुद्धा 9 झाली। सदस्य संख्या समसमान झाल्यानं सभापतीपद कोणाला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता होती। त्यासाठी सकाळपासूनच अनेक नाट्यपूर्ण घडामोडी पंचायत समिती आवारात घडू लागल्या। दबके आवाजात त्याची चर्चा सुरू झाली। आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल बंगे असे शिवसेनेचे पदाधिकारी आणि रणजित देसाई, चारुदत्त देसाई, दीपक नारकर, विनायक राणे असे भाजपचे पदाधिकारी आपापल्या उमेदवारांची मोर्चेबांधणी करत होते। पण काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या पण नंतर भाजपमध्ये गेलेल्या नूतन आईर यांना आपल्याकडे वळवण्यात शिवसेनेला यश आलं आणि आजच आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पंचायत समितीतच नूतन आईर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला। त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र नाचणकर यांच्याकडे दाखल केला। उपसभापतीपदासाठी शिवसेनेकडून जयभारत पालव यांनी अर्ज दाखल केला। भाजपच्या वतीनं सभापतीपदासाठी स्वप्ना वारंग आणि उपसभापतीपदासाठी गोपाळ हरमलकर यांनी अर्ज दाखल केला। 1 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती। त्यानंतर 3 वाजता मतदान होऊन तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र नाचणकर यांनी निकाल जाहीर केला। यावेळी त्यांना गटविकास अधिकारी विजय चव्हाण, नायब तहसीलदार दर्शना चव्हाण, मनीषा खानोलकर, निलेश वेरुळकर, दीपक नाईक, मोहन भोई, अमित तेंडुलकर, संदेश कुंभार यांनी सहकार्य केलं। कुडाळ पंचायत समिती सभापतीपदासाठी 2 उमेदवार उभे राहिले होते, 1 नूतन नागेश आईर आणि 2 स्वप्ना प्रकाश वारंग यांच्या आज मतदान घेण्यात आलं। सर्व सदस्य सगळे उपस्थित होते, त्यापैकी नूतन नागेश आईर यांना 11 मते पडली आणि स्वप्ना प्रकाश वारंग यांना 7 मते पडली। 11-7 अशा ह्याने नूतन नागेश आईर या सभापतीपदासाठी विजयी झालेले आहे। त्यानंतर उपसभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली। सभापतीपदासाठी जयभारत प्रतापराव पालव आणि गोपाळ तातोबा हरमळकर असे 2 उमेदवार उपस्थित होते, आपल्या हजर हे राहिले होते, उभे राहिले होते। त्यांच्यात पण आपण मतदान घेण्यात आलं सगळ्या सदस्यांच्या। त्याच्यात जयभारत प्रतापराव पालव यांना 11 मतं आणि गोपाळ तातोबा हरमळकर यांना 7 मतं मिळून आली आणि जयभारत प्रतापराव पालव यांना सर्वाधिक मतं मिळाली असल्यामुळे जयभारत प्रतापराव पालव हे उपसभापती म्हणून निवडून आलेले आहेत। शिवसेनेचे 9 सदस्य होते, त्यात नूतन आईर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं आणि आयत्यावेळी भाजपचे मिलिंद नाईक यांनी शिवसेनेला सहाय्य केल्यानं शिवसेनेचं संख्याबळ 11 झालं आणि शिवसेनेच्या नूतन आईर या सभापतीपदी विराजमान झाल्या। शिवसेनेच्या वतीनं जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत आणि पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन सभापती आणि उपसभापती यांचं अभिनंदन करण्यात आलं। प्रथमतः शिवसेनेवर माझ्या विश्वास टाकला, त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानते। तसंच पालकमंत्री, आमदार साहेब, खासदार साहेब, नागेंद्रजी परब साहेब, पडते साहेब आणि माझ्या सहकार्य सर्व शिवसेनेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य यांनी सहकार्य करून मला सभापती केलं। तसंच माझ्या मिस्टरांच्या प्रयत्नातून मी सभापती झालेली आहे। तर ह्याच्यापुढे मी शिवसेनेच्यासाठीच काम करीन आणि विकास कामांचं
विकास काम करून देतो. शिक्षक म्हणून उद्धवजी ठाकरे, आमदार साहेब आदरणीय विनायकजी राऊत, आमदार साहेब वैभवजी नाईक साहेब, गटनेते नागेंद्र परब, अमरसिंह सावंत, संजय वेगपडते सर्वांच्या सहकार्याने, माझे सर्व पंचायत समिती सहकार्य यांच्या सहकार्यातून मला हे पद मिळालेलं आहे. ऋषिकेत नव्हते असं सर नाहीत, पण ती ऋषिकेत म्हणता येणार नाही, आमचंच बहुमत आहे आणि यापेक्षाही बहुमत या पंचायत समितीने मी वाढवलेलं आहे. दरम्यान शिवसेनेनं आपल्या सदस्यांना डावलून नुकत्याच प्रवेश केलेल्या नूतन आईर यांना उमेदवारी देऊन आपला खरा चेहरा दाखवल्याची टीका जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना केली. बंडखोरीचा फटका बसला असा, कारण मुळातच आमच्याकडे 7 सदस्य होते, 2 सदस्य या अगोदरच मनाने बाहेर दुसऱ्या पक्षात गेलेले होते. आजची निवडणुकीला आम्ही आमचे उमेदवार उभं करण्याचं मूळ कारण असं होतं की शिवसेनेत निष्ठावंतांना किती न्याय दिला जातो आणि बाहेरून आलेल्या लोकांना किती न्याय दिला जातो हे आम्हाला लोकांसमोर दाखवायचं होतं. आणि म्हणून आज बाहेरच्या पक्षातून सेनेत एक साधारण 2.5 महिन्यापूर्वी उडी मारलेल्या जे नागेश आहिर आहेत, त्यांच्या पत्नी सो नूतन आहिर यांना शिवसेनेने आपली उमेदवारी दिली. त्यांचे जे निष्ठावंत 9 पंचायत समिती सदस्य होते त्यापैकी एकालाही त्यांनी दिली नाही आणि त्यामुळे आज आम्हाला जनतेसमोर शिवसेनेचे जे खरा चेहरा दाखवायचा होता तो आज जनतेसमोर आलेला आहे. मी असं म्हणेन की आज सूर्याला सकाळपासून ग्रहण लागलेलं होतं, आता खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाला ग्रहण लागलेलं आहे. कारण स्वतःच्या पक्षातील निष्ठावंतांना बाजूला सारून आज बाहेरून आलेल्या, म्हणजे मला तर असं मुद्दा म्हणजे त्यात नमूद करावं असं वाटेल की जे सभापती म्हणून निवडून आलेले आहेत हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत पंचायत समिती सदस्य आहेत आणि ते अजून शिवसेनेचा जो गट स्थापन झाला आहे गटातसुद्धा अद्याप सामील झालेला नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळलेला आहे. शिवसेनेचा पंचायत समिती सदस्य झाला नसून काँग्रेस पक्षाचा अधिकृत पंचायत समिती सदस्य झालेला आहे, आम्ही सभापती झालेला आहे. आम्ही खरोखर त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, शिवसेनेला सुद्धा शुभेच्छा देतो की त्यांनी अशा प्रकारे निर्णय घेतला, कारण या अगोदरसुद्धा राज्य सरकार स्थापन करते सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असे अनेक निर्णय घेतलेले आहेत की स्वतःच्या पक्षातल्या निष्ठावंतांना बाजूला सारायचं आणि अन्य पक्षांशी हातमिळवणी करायची, हे जे त्यांनी आपल्या पक्षाचं धोरण राबवलेलं आहे ते आज आपल्या कुडाळ तालुक्यात शिवसेनेने राबवलं, त्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांना भावी वाटचाली करत असून आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की मगाशी जो मुद्दा मी सांगितला की 2 सदस्य हे विधानसभा निवडणुकीपासून आमच्यापासून दूर गेलेले होते, ते आमचे सदस्य नव्हते आणि म्हणूनच जो दुसरा सदस्य फुटला मगासपणा आला त्याला आम्ही आमचा डमी उमेदवार सुद्धा दिलेला होता. आम्हाला अगोदरच माहीत होतं की पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक हे आमच्या पक्षाशी आमच्या विचारांशी त्यांची जवळीक नाही आहे आणि म्हणून आम्ही अगोदरच एक त्यांना डमी उमेदवार दिलेले होते आणि त्याप्रमाणे गोपाळ हरमलकर यांनी उपसभापतीपदाची निवडणूक लढवली. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 3 18 सदस्य आमच्यावर होते, कोण असं वेगळं किंवा काय असं नव्हतं. मिलिंद नाईक हे 3 महिन्यापूर्वीच मनाने आमच्यापासून दूर गेलेले होते, त्यांना काही शिवसेनेच्या आमदारांनी किंवा खासदारांनी काही कामाची किंवा अन्य जी आमिष दाखवलेली होती त्याला बळी पडून ते अगोदरच गेलेले होते. कालच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा मिलिंद नाईक यांच्या भागामध्ये आम्हाला बऱ्यापैकी मतदान कमी झालेलं होतं, त्यामुळे मिलिंद नाईक आमच्यावर नव्हतं मनापासून. त्या भाजपची रणनीती असेल ती भविष्यात आम्ही लवकरच दाखवून देऊ, कारण आता आमचे 7 सदस्य या पंचायत समितीमध्ये आहेत आणि 7 सदस्य हे समोरच्या 11 सदस्यांना भारी पडणारे सदस्य आहेत, त्यामुळे भविष्यातसुद्धा या कुडाळ पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा आवाज हा घुमणार आहे यापुढे लक्षात ठेवा. आमचे सर्वच्या सर्व पंचायत समिती सदस्य आहेत हे सुशिक्षित आहेत, त्यांना सभागृहाचा अभ्यास आहे, त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये सभापती असतील, उपसभापती असतील किंवा एकंदरीत पंचायत समितीच्या कारभारावरती वचक ठेवतील आणि जनतेचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. भाजपचे उरलेले सदस्य सुद्धा आम्ही पळवून आणून शिवसेनेची ताकद वाढवू असं प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी रणजित देसाई यांच्या टीकेवर दिलं. कुडाळ पंचायत समितीवर खरं तर 2.5 वर्षापूर्वीच लोकांनी आमचा विश्वास दाखवला होता आणि 10 सदस्य शिवसेनेचे निवडून आले होते आणि आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या गेल्या 2.5 वर्षाच्या कामगिरीवर त्याचबरोबर सभापती असतील, उपसभापती असतील, आमचे सर्व पंचायत समिती सभा सदस्य असतील यांच्या कामगिरीवर विश्वास दाखवून आणि 2 सदस्य शिवसेनेमध्ये आले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर या जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येईल ही कल्पना या ठिकाणी सदस्यांनी अंमलात आणली आणि मिलिंद नाईक असतील, आहिर असतील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर विश्वास या ठिकाणी विकासासाठी दाखवला आहे आणि त्या विश्वासाला पात्रण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या वर्षभराच्या आतमध्ये या पंचायत समितीची सुशस अशी इमारत उभं करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि सगळ्या तालुक्याचा विकास सगळ्या माझे पदाधिकारी असतील, संजयजी पटचे असतील, राजेंद्र जाधव असतील, आमचे या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब असतील, अमरसिंह सावंत असतील, आमचे या विभागाचे अतुल पंडितजी असतील किंवा आमचे सर्व पंचायत समिती सदस्य असतील यांनी खऱ्या अर्थाने गेल्या कालपासून सगळ्या सदस्यांना एकत्र ठेवून या ठिकाणी शिवसेनेच्या झेंड्याखाली, खरं तर शिवसेना हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे आणि त्यामुळे अहिर असतील, आमचे या ठिकाणी जयभारत असतील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी या ठिकाणी दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक लोकांना शिवसेनेमध्ये या ठिकाणी संधी मिळेल.
हा आरोप कोणी करायचा आहे? आपण बघितलं असेल की भाजप गेल्या अनेक वर्षाचा पक्ष भाजप विलीन होतोय आणि भाजपमध्ये आजकाल आज सावंतवाडीचं उदाहरण तुम्ही घ्या, काल आलेल्या पक्षाला संजू बर्माला उमेदवारी त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपमध्ये ही मंडळी गेल्यामुळेच त्यांची मंडळी काही ठिकाणी आम्हाला आम्ही कुठली आश्वासन देतात ती मंडळी आमच्याकडे येत आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने काही जे आरोप प्रत्यारोप होतील त्याच्यापेक्षा विकास कामाकडे आमचं या पुढच्या काळामध्ये लक्ष राहील. खरं तर हे सदस्य आपण स्वतःहून या ठिकाणी आपल्या समोरच आहेत, स्वतःहून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते फक्त विकास कामासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि उरलेले सदस्यसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण पळून देण्याचा प्रयत्न आणि पळून देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत आणि ते उरलेले सदस्यसुद्धा आम्ही पळून लवकरच नाही. यावेळी संदेश पारकर यांच्यासह शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. एकंदरीतच अनेक नाट्यपूर्ण घटनांचा शेवट शिवसेनेची सरशी होऊन झाला, पण त्यासाठी आमदार वैभव नाईक यांना मात्र दिवसभर पंचायत समितीत ठाण मांडून बसावं लागलं हे देखील तेवढंच सत्य आहे. निलेश जोशी, कोकण नाव, कुडाळ.